नमस्कार श्रोते हो, मी आरजे वैभव। आज दिवाळी विशेष भागामध्ये कवींची आरास होणार आहे, रांगोळ्यांची दीपमाळ जपणार आहोत। रांगोळीच्या रंगाची, उठण्याच्या सुगंधाची, आकाशकंदिलाच्या रोषणाईची, फराळाच्या चटकदार चवीची ही दीपावली आनंदाची, हर्षाची, सौख्याची, समाधानाची। आपण सर्वांना ही दीपावली आणि नूतन वर्ष सुख समृद्धीचे, संकल्प पूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचे जाओ। नमस्कार, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ, आरजे वैभव सोबत। ही दीपावली विशेष कवितांची मैफिल खास तुमच्यासाठी। आज आपल्या स्टुडिओला मान्यवर नामवंत कवी उपस्थित आहेत कवितेतून दिवाळी साजरी करण्यासाठी। आपल्या सोबत आहेत कवयित्री स्वाती शिवशरण मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर प्रीतीराणी जुवेकर मॅडम, आणि माझ्या डाव्या बाजूला कवी उमेश जाधव सर आणि कवी जयेश मोरे सर। खरं तर दिवाळी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते। लहानपणापासून आपण पाहत आलोय, दिवाळी म्हटलं की रोषणाई, फटाके, गोडधोड, दिवाळीचं फराळ, दिवाळीची सुट्टी, नवीन कपडे, ती मजा काही औरच। तर मी विनंती करतो डॉक्टर प्रीतीराणी जुवेकर मॅडम यांना, त्या कोपरखेरने नवी मुंबई येथून आहेत, त्या होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत, त्यांना वाचन, लिखाण, काव्यरचना या सगळ्या गोष्टींचा रस आहे, आणि त्यांचा जन्म मोगरा मोगरा हा काव्यसंग्रह गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 म्हणजे या वर्षीच जे आता मागे पार पडलं अमळनेर येथे त्यांचा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला। मी डॉक्टर मॅम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी। नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिले सगळ्यांना आठवते ती दिवाळीची पहाट, कारण वर्षभर आपण कितीही धावपळ करत असलो तरीही दिवाळीची जी पहाट असते ती आपल्यासाठी एक वेगळंच चैतन्य घेऊन येत असते। तिची बरोबरी वर्षातल्या कोणत्याच दिवसाशी होऊ शकत नाही। एक आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि लक्ष्मीपूजन हे दोन दिवस अगदी हवेमध्ये वेगळंच चैतन्य जाणवतं आपल्याला। तर म्हणून पहिले चार ओळी पहाटेवरती मग दिवाळीची कविता सादर करते। सोन साजिरी गोड गोजिरी, पहाट ना हुन ध्यान करी। सोन साजिरी गोड गोजिरी, पहाट ना हुन ध्यान करी। पूजा ईशाची करताना ती दिवा रवीचा लाविवरी। पूजा ईशाची करताना ती दिवा रवीचा लाविवरी। पहाट होते अशीच आपल्या मनी निरंतर नेमाने। पहाट होते अशीच आपल्या मनी निरंतर नेमाने। स्वप्न लेवुनी डोळ्यामध्ये दीप तैवतो नित्यवरी। स्वप्न लेवुनी डोळ्यामध्ये दीप तैवतो नित्यवरी। तर आता आपल्या दिवाळीच्या सणांवरची ही कविता आहे। प्रत्येक सणाचं काही ना काही महत्व आहे। हल्ली सणांचं महत्व कोणी कमी जास्त असं मांडतात, पण आपल्या प्रत्येक हिंदू सणाचं जे महत्व आहे त्या प्रत्येकामागे एक शास्त्रीय कारण पण आहे आणि त्याला एक शास्त्राची जोड आहे। तर त्यावरच ही माझी कविता आहे। कवितेचं शीर्षक आहे दीपावली। वर्षातून एकदाचं सोनं रंगी दीपावली। वर्षातून एकदाचं सोनं रंगी दीपावली। तिच्या निमित्ताने सारी पुन्हा नाती गवसली। दिवाळीचे आगमन करू परिसर साफ, मनानेही होऊ स्वच्छ, करू सगळ्यांना माफ। तेल उठण्याचा गंध होई शुद्ध तन मन। तेल उठण्याचा गंध होई शुद्ध तन मन। पहाटेच्या उत्साहात मांगल्याचे औषण। वसुबारसेला होतो दिवाळीचा श्री गणेशा। वसुबारसेला होतो दिवाळीचा श्री गणेशा।
पूजा गाय वासराची वात्सल्याची परिभाषा। दिवे उजळ ती दारी उब मिळत असे उरी, दिवे उजळ ती दारी उब मिळत असे उरी, दूर करी ती मिरास तेजाकडे वाट सारी। धन त्रयोदशी दिन धन्वंतरी पूजनाचा, गुळ धने प्रसादास आशीर्वाद अमृताचा। नरक चतुर्दशीस आधी अभ्यंग स्नानाने, नरकासुराचा होवध केला होता श्रीकृष्णाने। पाहुण्यांची रेल चेल घर गोकुळासारखे, पाहुण्यांची रेल चेल घर गोकुळासारखे, वाढे समृद्धीचा वेल। पुण्य लक्ष्मी पूजनाचे धूप दीप नैवेद्याचे, आकाश कंदील दारी सुख लाभे गगनीचे। आला क्षण पाडव्याचा पावित्र्याचा सौभाग्याचा, ओवाळूया पती राजा धागा जपू ममत्वाचा। सोन पावलांनी आली भाऊ बीज भावनांची, सोन पावलांनी आली भाऊ बीज भावनांची, जागे होई बालपण ओढ लागे माहेराची। औक्षवण केल्यावर भाऊ ओवाळणी देई, औक्षवण केल्यावर भाऊ ओवाळणी देई, संरक्षण आधाराचा जणू देवदूत होई। माय बाप थोर मोठे, माय बाप थोर मोठे यांचे आशीर्वाद घेऊन, गोडी गुलाबी नेसण करुनिया सुखी होऊ। टाळू फटाक्यांचा धूर, टाळू फटाक्यांचा धूर करू नैराश्याला दूर, टाळू फटाक्यांचा धूर करू नैराश्याला दूर, प्रकाशाच्या सणातून गाऊ आनंदाचे सूर। दीपावली दरवर्षी उजळते अंतरंग, दीपावली दरवर्षी उजळते अंतरंग, करुनिया दानधर्म होऊ सत्कर मातदंग, करुनिया दानधर्म होऊ सत्कर मातदंग। धन्यवाद। म्हणजे वात्सल्याची परिभाषा दिवाळी वर्सुबारस, आणि ही दिवाळी पहाटची ही पहिली दिवाळीची कविता, आणि अशा प्रकारे ह्या मैफिलीला झालेली सुरुवात खूप छान प्रीती राणी मॅम। आता पुढील कवी जयेश शशिकांत मोरे, जे बदलापूर येथून आलेले आहेत, ठाणे येथील जेएम अँड असोसिएशन लीगल व टॅक्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेचे प्रोप्रायटर आहेत ते। या क्षेत्रात नामवंत कायदा व कर यावर 30 पेक्षा जास्तहून मराठीमध्ये पुस्तके लिहिणारे ठाणे येथील अॅडव्होकेट श्रीनिवास घैसास सर यांच्याकडे 2002 पासून 8 वर्षाचा अनुभव गाठीशी घेऊन त्यांनी या क्षेत्रामध्ये 2010 नंतर आस्थागायत अविरतपणे स्वतंत्रपणे कामकाज चालू केले। मनोरमा प्रकाशन प्रकाशित केलेल्या 10 पेक्षा जास्त मराठी पुस्तकांचे टायपिंग, प्रूफ रिडिंग आणि दुरुस्ती करण्याचे काम घैसास सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आतापर्यंत पार पाडले आहेत। काव्य लेखनामध्ये ते शिशिर नावाने ओळखले जातात। त्यांना लोकमान्य संघ, विलेपार्ले, राम मंदिर न्यास कल्याण, क्रांतीवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर अशा ठिकाणी काव्य स्पर्धेमध्ये ते प्रथम क्रमांकाचे विजेते म्हणून घोषित झालेले आहेत। त्याचबरोबर बाळबोध या बहुचर्चित मराठी लघुपटासाठी त्यांनी प्रोडक्शन हेड म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे, आणि रिंगटोन या मराठी लघुपटाचे पटकथा व संवाद त्यांनी लिहिलेले आहेत। तर मी जयेश सरांना विनंती करतो, त्यांनी त्यांची दिवाळी व्यतिरिक्त एखादी आवडती रचना आज आमच्या श्रोत्यांसाठी सादर करावी। नक्कीच। प्रथमतः माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या नागरिकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा, आणि वैभव सरांना मनपूर्वक आभार। थँक्यू। थँक्यू वैभव सर। तर मी माझी एक चारोळीने सुरुवात करतो की राहत नाही भान जगाचे छंद लागल्यावरती। क्या बात है। राहत नाही भान जगाचे छंद लागल्यावरती, विटूच दिसतो केवळ कपाळी गंध लागल्यावर। वा वा वा, धन्यवाद। पंढरीची आठवण झाली, पंढरीच्या वारीची। तर चला, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे प्रीती मॅडमचं एक पुस्तक आहे जन्म मोगरा मोगरा, तर मोगऱ्यावरतीच चला कविता का करू नये, मोगऱ्यावरतीच आपण कविता करूया। नको मोगरा किंवा चाफा, क्या बात है, शुभ्र चांदणे माळून बघना। वा वा वा। नको मोगरा किंवा चाफा, शुभ्र चांदणे माळून बघना,
अशी तोडुनी कुंपण येतो, अशी तोडुनी कुंपण येतो, रीत जराशी टाळून बघन नको मोगरा किंवा चाफा, तसे मलाही ठाऊक आहे तुला फुलांची हौसच न्यारी, क्या बात है, तसे मलाही ठाऊक आहे तुला फुलांची हौसच न्यारी, माळावरच्या या काटेरी, माळावरच्या या काटेरी, निवडुंगावर भाळून बघना, माळावरच्या या काटेरी, निवडुंगावर भाळून बघना, कधीच नाही तुला रोखले वपू विवा वाचण्यास मी, वा वा, कधीच नाही तुला रोखले वपू विवा विस वाचण्यास मी, कधीतरी तू येता जाता मला एकदा चाळून बघना, कधीतरी तू येता जाता मला एकदा चाळून बघना, नको मोगरा किंवा चाफा शुभ्र चांदणे माळून बघना, वाहून जातील पुला खालुनी दिल्या घेतल्या आणा भाका, वाहून जातील पुला खालुनी दिल्या घेतल्या आणा भाका, तूच ठरविलेल्या भेटीचा शब्द एकदा पाळून बघना, तूच ठरविलेल्या भेटीचा शब्द एकदा पाळून बघना, चाकू खंजीर जहर निकामी याहून घातक तुझे हासणे, चाकू खंजीर जहर निकामी याहून घातक तुझे हासणे, तुला खुणाची होईल शिक्षा पदर जरासा ढाळून बघना, तुला खुणाची होईल शिक्षा पदर जरासा ढाळून बघना, तुला भेटतील मोठे शायर भारी कविता लिहिणारे ही, तुला भेटतील मोठे शायर भारी कविता लिहिणारे ही, शब्दांच्या नगरी जे जे चुकले त्यांना तू कवटाळून बघना, शब्दांच्या नगरी जे जे चुकले त्यांना तू कवटाळून बघना, शेवटाकडे येतो, लिहिल्या ऐकविल्या किती कविता, लिहिल्या ऐकविल्या किती कविता तरी चेहरे मख राहिले, लिहिल्या ऐकविल्या किती कविता तरी चेहरे मख राहिले, तुला ही मिळतील टाळ्या शिट्ट्या, तुला ही मिळतील टाळ्या शिट्ट्या, गजल आज हा ताळून बघना, तुला ही मिळतील टाळ्या शिट्ट्या, गजल आज हा ताळून बघना, नको मोगरा किंवा साफा शुभ्र चांदणे माळून बघना, अशी तोडुनी कुंपण येतो रीत जराशी टाळून बघना, रीत जराशी टाळून बघना, धन्यवाद। या स्वळणावरती घेऊया एक छोटीशी विश्रांती, विश्रांतीनंतर पुन्हा ऐकूया दिवाळी पहाट या कवितेची मैफिल, कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव। छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा या दिवाळी विशेष कवितांच्या मैफिलीमध्ये आता पुढील कवयित्री स्वाती हेमंतकुमार शिवशरण, ज्या कोपरखेरने नवी मुंबई येथून आले आहे, आयुष्याच्या वाटेवर स्वरचित काव्यसंग्रह प्रकाशित आणि दुसरा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून 2022 अष्टपैलू काव्यलेखन पुरस्काराने पुणे येथे सन्मानित, 2023 अष्टपैलू काव्यभूषण पुरस्काराने पुणे येथे सन्मानित, आणि नवी मुंबई महानगरपालिका आयोजित एकपात्री स्पर्धेमध्ये स्वलिखित सलग 3 वर्षे 2011-2013 प्रथम क्रमांक विजेती, त्याचबरोबर हास्य सम्राज्ञी पुरस्कार विजेती नवी मुंबई महानगरपालिका 2022 म्हणून सन्मानित आहेत। गायन नाट्य नृत्य निवेदनाची आवड, स्वाती मॅम यांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांची रचना, एक खास दिवाळीची रचना आमच्या श्रोत्यांसाठी। नमस्कार,
सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी आपण सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ. दुःखाला ठेवून अंधारात दिली शिक्षा कित्येकदा, दुःखाला ठेवून अंधारात दिली शिक्षा कित्येकदा, उजेडात दिवसाच्या त्याला येऊच दिले नाही. उजेडात दिवसाच्या त्याला येऊच दिले नाही. हा अंधारातून उजेडाकडे जाण्याचा जो प्रवास आहे, या सणानिमित्त आपण हा साजरा करत असतो आणि ही दिवाळी प्रत्येकाच्या मनामनात ज्योत पेटवत असते, पुन्हा नव्याने जगण्याची उमेद तयार करत असते. त्यानिमित्ताने हा आजचा हा दिवाळीचा कार्यक्रम. आणि कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी फक्त एवढंच सांगेन की दिवाळी म्हणजे रोषणाई आली, आता आजही म्हणजे गावाच्या ठिकाणी सारवण्यापासून सुरुवात होते. म्हणजे रांगोळी आणि फटाके कपडे, म्हणजे इतकी सुंदर ती सगळ्यांच्या मनामनात जी उमेदीचं उत्साहाचं वातावरण तयार होतं, त्याची सांगड घालून ही माझी आजची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे आली दिवाळी. दिन दिवाळी सांज सकाळी दारात रांगोळी प्रातःकाळी. दिन दिवाळी सांज सकाळी दारात रांगोळी प्रातःकाळी, आनंदाचा उत्साहाचा सणसौख्याचा आज दिवाळी. घरात रोषणाई अंगणात पणती, घरात रोषणाई अंगणात पणती, जमती सारी नाती होती, प्रसन्न वातावरण चोहीकडचे, चेहऱ्यावरचे हास्य खुलविती. फराळाची मेजवानी, बघा दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. फराळाची मेजवानी, लाडू चकली शंकरपाळी, करंजी चिवडा अनारसे अन गोड गोड कडबोळी. पाऊस भुईचक्र सुरसुरी, पाऊस भुईचक्र सुरसुरी, फटाक्यांची मारामारी, बाळ गोपाळ उड्या मारती, आनंदी उसरे दारोदारी. रंगबिरंगी कंदिलाचे, रंगबिरंगी कंदिलाचे तोरणदारी फुला फुलांचे, मिळून सारे करूया स्वागत नववर्षाच्या आरंभाचे. नववर्षाच्या आरंभाचे अशा प्रकारे नववर्षाचा आरंभ दिवाळीच्या सणाने गोड गोड मानून आपण पुढील कविता या मैफिलीतील कवी उमेश वामन जाधव, ते पाली येथील रायगड जिल्ह्यातील आहेत. सध्या वास्तव्यास विक्रोळ येथे असून उजेडाचे डोळे ओले हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. दोस्त म्हणतो या कविता वाचनाचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी प्रयोग केलेले आहेत. त्याचबरोबर साहित्य संमेलनात कविता वाचन, पुणे आकाशवाणी, न्यूज 18, लोकमत, लोकशाही या वाहिनीवरती कविता वाचन त्यांनी केलेलं आहे. दिवाळी अंक, दैनिक मासिकांमध्ये कविता लेखन, अनेक गाणी नामांकित गायकांच्या आवाजात त्यांची रेकॉर्डिंग झालेली आहे. त्याचबरोबर मला वैयक्तिक माहीत असलेलं म्हणजे मी दुसऱ्यांच्या तोंडून त्यांची कविता जेव्हा मी ऐकली तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने, पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं की ही कविता कवी उमेश जाधव यांची आहे, जे महाराष्ट्रभर कीर्तनातून कीर्तन जागर सेवा करीत असतात आणि कीर्तनातून कवी उमेश जाधव यांची कविता हरिभक्त परायण महाराज हे पोहोचवत असतात असं हे व्यक्तिमत्व. मी उमेश सरांना विनंती करतो, म्हणजे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेचा युवा कवी पुरस्कार, त्याचबरोबर उमाकांत कीर पुरस्कार, या सर्व अशा मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवलेलं आहे. त्यांना विनंती करतो, ते आज आपल्या स्टुडिओला आलेत, हे आपलं आमच्या स्टुडिओकडून त्यांनाही खूप खूप आचार्य 90 FM तर्फे धन्यवाद आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. त्यांनी त्यांची कविता सादर करावी. धन्यवाद वैभव दादा. स्नेहभावाचे सोने लुटुनी हळूच सरला दसरा. स्नेहभावाचे सोने लुटुनी हळूच सरला दसरा, आता दीपावलीचे दीप उजळले अंधाराला विसरा. आधुनिक वासुदेव नावाची कविता आहे की गावाकडे आता भाताची शेती आमच्या कोकणात केली जाते आणि भात शेतकरी काढून घेऊन जातो, पण पूर्वी त्या भाताच्या लोंबी पडलेल्या असायच्या, त्या उचलून आणून आम्ही ती दिवाळी साजरी करायचो. आणखीन ते फेरीवाले यायचे, त्यांना तो भात देऊन त्यांच्याकडनं काही जे असेल ते आम्ही खरेदी करायचो. त्या आठवणीची एक कविता आहे. कवितेचे शीर्षक आधुनिक वासुदेव.
गण्या गावात वासुदेवासारखा सकाळच्या पारी उठवायला यायचा. वा गण्या गावात वासुदेवासारखा सकाळच्या पारी उठवायला यायचा. टोस्ट खारी पाव घ्या असं ओरडत भुकेच्या रड गाण्याची आठवण करून द्यायचा. त्याच्या हातात चिपळ्यांच्या ऐवजी पावानं भरलेली पिशवी असायची. त्याच्या हातात चिपळ्यांच्या ऐवजी पावानं भरलेली पिशवी असायची. मोरपीस टोपीच्या जागेवर थंडीत घालायची कानटोपी दिसायची. क्या बात. शेतातून जमा केलेला खलोटा आम्ही घरात ठेवायचो जपून. आणि टिपरी निटवा पायली अदोलीत गण्याला द्यायचो मोजून मापून. वासुदेव म्हणायचा देव देव, गण्या म्हणायचा पाव पाव. वासुदेव म्हणायचा देव देव, गण्या म्हणायचा पाव पाव. पण दोघांच्याही मनातला गावाला कधी दिसलाच नाही घाव. हजार रुपयाची शॉपिंग करून आता खुशीत असला माझा गाव. पण विसरून चालणार नाही तो खलोटा देऊन खाल्लेला पाव. क्या बात. पावसाळा असो किंवा हिवाळा त्याचा नित्यनेम नाही थांबला. पण महागाई मार्केटिंगच्या जमान्यात त्या आधुनिक वासुदेवाचा सहवास लांबला. हल्ली गाण्या पाव विकायला गावात आमच्या फिरत नाही. आणि जमीनही विकल्या आम्ही फलाटवाल्यांना. आम्ही शेती करत नाही. वास्तव चित्रण केलं, काय बोलावं सुचत नाहीये. ही अंतर्मुख करणारी कविता म्हणजे निशब्द आहे पूर्णपणे. आत्ताच्या मुलांना वासुदेव काय तर ते सांगणं, म्हणजे वासुदेव काय आहे ते सांगणं कठीण आहे. म्हणजे त्यांना वासुदेव काय ते माहितही नाही. दुर्मिळ झाले, दुरापास्त झालेल्या आहेत गोष्टी. त्या कुठेतरी आपण जतन केल्या पाहिजेत, त्या जपल्या पाहिजेत. आपला जो पूर्वीचा वारसा आहे तो पुढच्या पिढीला देता यायला पाहिजे. खरं तर कवींचं हेच महत्वाचं काम आहे. आणि ते आज या आधुनिक वासुदेवाच्या रूपाने उमेश सरांनी जिवंत केलं. कुठेही जाऊ नका, एकत्र हा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांती नंतर पुन्हा कविता, गप्पा आणि बरंच काही. विश्रांतीनंतर पुन्हा आपली ही चाललेली दिवाळी विशेष कवितांची मैफिल आपण ऐकत आहोत. आता मी पुन्हा डॉक्टर प्रीतिराणी जुवेकर मॅम यांना विनंती करतो. त्यांनी त्यांची एक स्वतःची आवडती रचना, जी कविता जिने तुम्हाला ओळख दिली असेल अशी कविता तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी श्रोत्यांसाठी सादर करा. सण दिवाळीचा, सण समृद्धीचा. समृद्धी म्हणजेच काय? तर समृद्धी ही फक्त पैशाच्या रूपात नसते, तर ती असते धनधान्याच्या रूपामध्ये. या दिवाळीच्या सणामध्ये अगदी गरीबातली गरीब व्यक्ती असो की श्रीमंतातली श्रीमंत व्यक्ती, तर ती व्यक्ती आपल्या घरामध्ये सगळे फराळाचे पदार्थ सगळं काही करून एक आनंद लुटत असते. तर अशीच माझी कविता आहे दाणा मोतियाचा. एका दाण्याची जे मोल आहे ते कशाशीच होऊ शकत नाही. एक ज्वारीचा असो, बाजरीचा असो, जो काही दाणा आहे त्याचा मोल आपण कशाशीच नाही करू शकत. तर त्यावरच ही माझी कविता आहे. कवितेचे शीर्षक आहे दाणा मोतियाचा. एका दाण्याचे ग मोल काय काय सांगू तुला. एका दाण्याचे ग मोल काय काय सांगू तुला. वाटे सूर्यासही व्हावे गोल दाणा कंसातला. दाणा शीतल मधुर, दाणा शीतल मधुर आता ऊर्जेचे भंडार. दाणा शीतल मधुर आता ऊर्जेचे भंडार. वाटे अप्रूप भास्करा बघे संयमाचा स्तर. वाटे अप्रूप भास्करा बघे संयमाचा स्तर. नाही एकटा दुकटा, नाही एकटा दुकटा दाणा रमतो गर्दीत. नाही एकटा दुकटा दाणा रमतो गर्दीत. बैठक सुबक इतकी जणू राहत वर्दीत. रंग मोतियाचा शुभ्र, रंग मोतियाचा शुभ्र साथ देई स्वकियांना. दाणा कणसाचा बाई घेई कवेत सुखांना. दाणा कणसाचा बाई घेई कवेत सुखांना. मौज घेई डोलताना. कणसामध्ये असलेले भरलेले जे दाणे असतात ते हवेच्या सोबत डोलत असतात. मौज घेई डोलताना होई कणीस पाळना.
मौज घेई डोलताना होई कणीस पाळणा दोर घट्ट धरलेली काळ्या आईने मुळांना दोर घट्ट धरलेली काळ्या आईने मुळांना लाड लेकराचे करी काळी आई लाड करत असते तेव्हाच हे पिकं बहरतात लाड लेकराचे करी पात्र करी पोषणाचं लाड लेकराचे करी पात्र करी पोषणाचं पेलती हेच दाणे पुढे भुकेचे आकाश पेलती हेच दाणे पुढे भुकेचे आकाश धन्यवाद अशी ही कवितांची रंगत चढत चाललेली उत्तरोत्तर मैफिल. आता मी कवी जयेश मोरे यांना विनंती करतो की त्यांनी दिवाळीची एक रचना दिवाळी सणाविषयी लिहिलेलं तुमच्या मनातली भावभावना आमच्या श्रोत्यांसाठी व्यक्त करावी. दिवाळीवर कविता लिहिणं तसं सोपं असतं कारण आपण दिवाळीचे जे सण आहेत ते साजरे केलेले असतात. लाडू करंजी चिकल्या चकल्या फटाके नवीन कपडे या सगळ्यांचं आपण दिवाळीशी कनेक्शन मानतो. बरोबर. पण मला जरा याच्या पलीकडे जावं असं वाटलं की म्हटलं या सगळ्या गोष्टीं व्यतिरिक्त सुद्धा दिवाळी मांडता कशी त्याचा मी प्रयत्न केला होता. तर त्या कवितेआधी एक शेर घेतो की बघ शहरून आले झाड फांदी तुटून पडल्यावर बघ शहरून आले झाड फांदी तुटून पडल्यावर आणि त्याला कळली किंमत श्वासांची फासावर चढल्यावर. तर दिवाळीवरती येतो जगण्यामध्ये रंग आगळे दिवाळीचं भरते जगण्यामध्ये रंग आगळे दिवाळीचं भरते दसऱ्यानंतर जगणे सोने दिवाळीचं करते दसऱ्यानंतर जगणे सोने दिवाळीचं करते आयुष्याने खूप वाहिले ओझे दुःखाचे आयुष्याने खूप वाहिले ओझे दुःखाचे आनंदाचे दिवस विचारा दिवाळीचं स्मरते. होळी गणपती नवरात्री हे सणांचे राजे होळी गणपती नवरात्री हे सणांचे राजे या राजांची हुकमी राणी दिवाळीचं ठरते या राजांची हुकमी राणी दिवाळीचं ठरते कुठे कोणाला वेळ भेटतो विचारण्या खुशाली कुठे कोणाला वेळ भेटतो विचारण्या खुशाली पण सौख्याची नाती गोती दिवाळीच जपते पण सौख्याची नाती गोती दिवाळीच जपते आणि जेव्हा जेव्हा अंधारातून वाट सापडत नाही जेव्हा जेव्हा अंधारातून वाट सापडत नाही लक्ष दिव्यांनी उजळून जातो दिवाळीच म्हणते लक्ष दिव्यांनी उजळून जातो दिवाळीच म्हणते कोठे जेव्हा मैफिल जमते लिहितो मी कविता कोठे जेव्हा मैफिल जमते लिहितो मी कविता आणि या कवितेला कारण देखील दिवाळीचं असते या कवितेला कारण देखील दिवाळीचं असते आणि जुन्या पुराण्या कविता वाचून कविता सुकून गेल्या जुन्या पुराण्या कविता वाचून कविता सुकून गेल्या शिशिरानंतर काव्य फुलवणे दिवाळीच जमते शिशिरानंतर काव्य फुलवणे दिवाळीच जमते कारण जगण्यामध्ये रंग आगळे दिवाळीच भरते दसऱ्यानंतर जगणे सोने दिवाळीच करते दिवाळीच करते. वा क्या बात आहे. लाजवाब. ताशी ही कवितांची मैफिल आणि मैफिलीच्या उत्तरार्धामध्ये आपण येणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा ऐकूया कविता. कुठेही जाऊ नका. एकत्र हा आचार्य 90 FM प्युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. तीस मिनिटं झाले. आता शेवटचे 10 मिनिटं बरोबर. आता आवडती आली दिवाळी तुमची आवडती घ्या. ही दिवाळी झाली ना तुमची आवडती आणि शेवट दिवाळी परत दिवाळीने शेवट.
कारण की दिवाळीचा मास्टर स्ट्रोक आता आहे लास्टला, म्हणजे क्लायमॅक्स बोलतात ते बरोबर जाईल. करूया चालू. हो डन. श्रोते हो, आपण ऐकत आहात दिवाळी विशेष कवितांची ही मैफिल. आता मी कवयित्री स्वाती शिवशरण मॅम यांना विनंती करतो, त्यांनी त्यांची एक आवडती रचना, म्हणजे ज्या कवितेने त्यांना ओळख दिली, ज्या कवितेने प्रेक्षक रसिक वर्गांनी त्यांना कवयित्री म्हणून नावाजलं, अशी कविता तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी आज सादर करावी. नमस्कार, पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा सगळ्यांना. मित्रांनो, दिवाळी म्हटलं ना की लक्ष्मीपूजन आलंच, आणि लक्ष्मी म्हणजे घरची स्त्री, तिचं पूजन म्हणजे तिचा मान, तिचा सन्मान. आज प्रत्येक घराघरामध्ये स्त्री ह्या दिवाळी निमित्त फराळ करणार, आणि ते करत असताना तिची किती धावपळ होत असते. खरं तर प्रत्येक स्त्री ही हे सगळं करत असताना ती स्वतःकडे बऱ्याच गोष्टींकडे तिचं लक्ष नसतं, आणि ती मुलांचं करताना वगैरे तिचं स्वतःकडे लक्ष नसल्यामुळे एक मुलांनाही किंवा घरातल्या लोकांनाही तिच्याकडे बघताना तिला काही त्रास होत असेल का, किंवा ती आपल्यासाठी आनंदाने करते पण त्यातून ती हे करत असताना तिला आपली गरज आहे का, किंवा ती कशातून जात असेल का, ह्याचा विचार येत नाही. पण मला असं वाटतं की आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यामध्ये जरी ती सगळं सावरत असेल तरी एक टप्पा असतो आयुष्याचा, ती म्हणजे 40 टप्पा. आणि त्या टप्प्यात तिला खरंच गरज असते, घरातल्यांची, घरातल्यांच्या प्रेमाची गरज असते. तर त्या निमित्ताने माझी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे 40 ती. ती दिसते चिडताना, रडताना, ओरडताना. ती दिसते चिडताना, रडताना, ओरडताना, पण कुणीच पाहत नाही तिला सहन करताना. काय तिच्या मनात तिलाच ठावे, काय तिच्या मनात तिलाच ठावे, मनातली सल कुणा सांगावे. मग ती मिक्सरच्या गरगरण्यात, कुकरच्या शिट्टीच्या आवाजात जोर जोरात रडते. मग ती मिक्सरच्या गरगरण्यात, कुकरच्या शिट्टीच्या आवाजात जोर जोरात रडते, आणि कांदा कापून घरभर वावरते काहीच झाले नसल्यासारखे. आणि मग ती कांदा कापून घरभर वावरते काहीच झाले नसल्यासारखे. वेळ नाही तिचं कुणाला ऐकायला, वेळ नाही तिचं कुणाला ऐकायला. ती कपडे धुताना खूप काही धुते, ती कपडे धुताना खूप काही धुते, मन स्वच्छ करून पुन्हा सुकवते. भांडी घासावे तसे रोज घासते स्वतःला, भांडी घासावे तसे रोज घासते स्वतःला, पुन्हा स्वतःला त्या तुकडवायला. पसारा आटपता आटपता आयुष्याचा पसाराही उचलते, पसारा आटपता आटपता आयुष्याचा पसाराही उचलते, आणि त्याच्या घड्या घालून व्यवस्थित कपाटात मांडते. पुन्हा तिला हवे तसे खेचतात, पुन्हा तिला हवे तसे खेचतात, घरातले जणू कपडे खेचावे कपाटातले. ती पुन्हा नव्याने मांडणी करते प्रत्येकाची त्याच्या त्याच्या सोयीनुसार. ती पुन्हा नव्याने मांडणी करते प्रत्येकाची त्याच्या त्याच्या सोयीनुसार. तिचा दिवस संपतो सगळा आवरण्यात सावरण्यात, तिचा सगळा दिवस संपतो आवरण्यात सावरण्यात. झोपी जातात सगळे रात्री शांत बिछाण्यात, झोपी जातात सगळे रात्री शांत बिछाण्यात. ती मात्र तोंड खुपसते उशीत तिची तगमग रात्रभराची, ती मात्र तोंड खुपसते उशीत तिची तगमग रात्रभराची, आणि ती पुन्हा वाट पाहते उद्याच्या मिक्सरच्या गरगरण्याची, कुकरच्या शिट्टीच्या आवाजाची. आणि ती पुन्हा वाट पाहते उद्याच्या मिक्सरच्या गरगरण्याची, कुकरच्या शिट्टीच्या आवाजाची. अंतर्मुख करणारी ही कविता. खर तर कवितेमुळे आपण असतो आणि आपल्यामुळे कविता असते. कवितेने आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन दिलेला असतो जगण्याचा, माणूस म्हणून माणसामध्ये राहण्याचा. या दिवाळी विशेष कविताच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी कवी उमेश जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची दिवाळीची कविता खास आमच्या प्रेक्षकांसाठी, जी माझी आवडती कविता आहे, जी संपूर्ण महाराष्ट्राला आवडते,
महाराष्ट्रातल्या कवी कवयित्री त्या व्यतिरिक्त ऐकणाऱ्या रसिक वर्गास भरभरून आवडते अशी कविता नक्की वैभव. महालातल्या दिव्यांची मी करू कशाला गणती, महालातल्या दिव्यांची मी करू कशाला गणती, माझ्याच घरी दिवाळीला उपाशी असते पणती. म्हणजे जर घरामध्ये आई नसेल तर त्याची दिवाळी कशी असते. कवितेचे शीर्षक मायन दिवाळी. काल विचारलं मित्रानं दिवाळी म्हणजे काय, काल विचारलं मित्रानं दिवाळी म्हणजे काय, मी म्हटलं माझी कष्ट करणारी भोळी माय. ती होती तेव्हा आयुष्य दिवाळीसारखं छान होत, ती होती तेव्हा आयुष्य दिवाळीसारखं छान होत, तिनं घातलेली आंघोळ म्हणजे माझं अभ्यंग स्नान होत. तिच्यामुळेच पाहिला मी माझ्या जीवनाचा पाडवा, तिच्यामुळेच पाहिला मी माझ्या जीवनाचा पाडवा, तिच्या हातच्या भाजी वकरीला होता फराळाचा गोडवा, तिचे लक्ष्मी पूजन म्हणजे मानवतेचा जागर होता, तिचे लक्ष्मी पूजन म्हणजे मानवतेचा जागर होता, खळखळणारा न आटणारा संस्कृतीचा सागर होता. आम्हाला नवे कपडे तिची फाटकी चोळी होती, आम्हाला नवे कपडे तिची फाटकी चोळी होती, तिने फुलवलेला संसार जणू दिवाळीची रांगोळी होती. लवंगी बार फुलबाजासाठी जीव आमचा तरसत होता, लवंगी बार फुलबाजासाठी जीव आमचा तरसत होता, पण गरिबी आणि महागाईमुळं तिच्या डोळ्यात पाऊस बरसत होता. तिचे उंच विचार दिवाळीच्या आकाश कंदिलासारखे, तिचे उंच विचार दिवाळीच्या आकाश कंदिलासारखे, पण त्या दिवाळीला मित्रा आज झालोय आम्ही पारखे. अशी दिवाळी शोधून शोधून आता थकून गेलेत पाय, अशी दिवाळी शोधून शोधून आता थकून गेलेत पाय, म्हणून म्हणतो मित्रा दिवाळी म्हणजे माझी कष्ट करणारी माय, म्हणजे माझी कष्ट करणारी कष्ट करणारी माय. अंतर्मुख करणारी ही अप्रतिम कविता आज व्याख्या मांडली. खर तर हा पूर्ण मैफिलीचा शेवटचा सार होता असं मी म्हणेन. आज खरंच सांगेन की स्त्री शिवाय घराला घरपण नाही, तिच्याशिवाय कुठला सणच नाही. खरंय खरंय खरंय. आज तुम्ही आमच्या आचार्य 90 FM या परिवारामध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांसाठी तुमच्या कवितांचा वर्षाव केला. या दिवाळी पहाटच्या निमित्तानं दिवाळी विशेष कवितांची ही मैफिल आज तुम्ही इथे येऊन जी रंगत भरवली, जी दिव्यांची माळ, दिव्यांची आरास, रांगोळ्यांची सजावट केली, त्यानिमित्त आम्ही आमच्या आचार्य 90 FM तर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आम्हा सगळ्यांकडून, या कवी कवयित्रींकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.